कशा आहात, बरे आहात ना? तुमचं पुन्हा एकदा आपल्या चॅनलमध्ये स्वागत आहे। आज तुम्हाला मी स्टॅबिया इथे नेणार आहे, ते नेपल्समध्ये झालं आहे, तर त्या तिथे आपण जाणार आहोत। तिथे आज तुम्हाला रोपवेची जर्नी दाखवणार आहे, पण आपल्याला तिथे जायच्या अगोदर दोन ट्रेन चेंज करायच्या आहेत। इथे आता आपण मर्जेलिनामध्ये आहोत, मर्जेलिनावरनं आपल्याला पिझा गॅलिबर्दीला जायला लागेल, मग तिथून परत ट्रेन चेंज करून पिझा गॅलिबर्दीवरून सोलनपूर ट्रेन पकडून आपल्याला स्टॅबिया हे स्टेशन आहे तिथे उतरावं लागेल, आणि तिथून 10 मिनटाच्या वॉकिंग डिस्टन्सवरती हे रोपवेचं स्टेशन आहे। तिथून आपण मग रोपवेने वरती जाऊन तुम्हाला खूप चांगले सीन दाखवीन, खूप चांगले तिथे सीन्स आहेत, आणि तुम्हाला पूर्ण ओव्हरऑल जर्नीचं कसं जायचं, तिकीट किती आहे, रोपवेचं तिकीट किती आहे, ट्रेनचं तिकीट किती आहे, हे तुम्हाला मी दाखवेन। आय होप तुम्ही माझ्याबरोबर बनून राहाल। चला मग आपण आता जर्नीला सुरुवात करूया। नमस्कार मित्रांनो, ट्रेन पकडून पण आता पोहोचलेलो फर्स्ट फोन बघू शकतो। आता इथे डिपार्चर झालेलं स्टेशन आहे पिझा गॅलिबर्दी। आणि आधी दाखवण्यासारखं असं काहीच नाही आहे, कारण जमिनी खाली जाते त्याच्यामुळे स्टेशन्स आहेत, बाकी असं सिनरी काहीच नाही दिसतात। त्याच्यामुळे आपण डायरेक्ट आता नागपुरी सेंट्रल जातो। मर्जेलिना ते गॅलिबर्दी 10 मिनटं लागतात या ट्रेनने, आणि तिकीट फेअर आहे 1.40 सेंट, म्हणजे अराउंड 100 रुपीज। आणि ह्या ट्रेन चालू तुम्हाला दाखवतो। आता आपण गॅलिबर्दीला पोचलेलो आहे, आणि इथून आता आपण ट्रेन चेंज थोडं चालून त्याच्यानंतर मग सेकंड स्टेशनवर जाऊन तिथून मग स्टॅबियाला पोचू। आता तुम्हाला दाखवतो इथे जे सेंट्रल आहे गॅलिबर्दी, ते खूप मोठं जंक्शन आहे। तिथून तुम्हाला बुलेट ट्रेन्स भेटतील, अजून मोठमोठे बसेस विशेष पण तुम्हाला इथून भेटतील। तर तुम्हाला इथून नेपल्स एअरपोर्टला जायला पण तुम्हाला बस भेटेल, तर तुम्हाला ते दाखवतो। ही जी बस आहे इथून इथे तिकीट आहे 6 युरो लाईन 6 युरो नेपल्स एअरपोर्टला टॅक्सी घेतला, ते टॅक्सी स्टेशन आहे, टॅक्सी स्टेशनवर 20 युरो फेअर पडेल, पण बसने गेला 6 युरो। खूप लोक ट्रॅव्हल करतात, घरी बस म्हणून आहे। तुम्हाला समजलं असेल। आता आपण पोहोचलो सेकंड, मला बोललेलो ना की सेकंड ट्रेनचं आपण जाणार आहोत, चेंज करावं लागतं। आपण आता सेकंड ट्रेन स्टेशनवरती पोहोचलेले आहोत पिझा गॅलिबर्दीच्या लाईन 2ला, आणि आता इथून आपली ट्रेन आहे 13:36 आणि आता 13:19, म्हणजे 1:19 झालेलं आहे। 1:36ची ट्रेन आहे, तुम्हाला सीन दाखवते इथे कसं। अशी ट्रेन आहे सोलनपूरसाठी। It's not We finally reached Stabia. Station च्या बाहेर आलो की लगेच हे आहे केबल कार साठी असं स्टेशन हे स्टेशन आहे. इथून आत गेल्यावर आपल्याला तिकीट भेटेल. तर आतमध्ये तिकीटच्या इथे आपण हे नाही करू शकत, व्हिडिओ काढू शकत नाही. तर मी तुम्हाला डायरेक्ट तिथे पुढे स्टेशनवरती गेल्यानंतर दाखवतो. Bye-bye, guys. वाटलं मला नक्की सांगा हे, आणि लाईक कमेंट शेअर ते करायचंच आहे तुम्हाला, कारण तुम्हाला अजून जास्त व्हिडिओ बघायचे असतील तर नक्कीच तुम्हाला लाईक शेअर कमेंट करावीच लागेल. तुम्ही बघू शकता माझ्या मागे किती छान वाटतंय. ह्याला बोलतात निसर्ग. किती छान वाटतंय. मला वाटतं इटली मधली हे टॉप प्लेस असेल, एकदम टॉप प्लेस. तुम्हाला तिकीट दाखवतो ॲक्च्युली. हे बघा तुम्हाला दिसते की नाही माहीत नाही. €8 तिकीट आहे. €8. पुणेविया हे इथलं जागेचं नाव आहे, प्लेसचं नाव आहे. इथे तुम्ही खाली तिकीट काउंटरला बोलत माउंट ऑफ पुणेविया, ते तुम्हाला देतील तिकीट्स हे. आणि €8 आहे, म्हणजे 8 म्हणजे ₹675 इंडियन रुपीज असं काही आहे. आणि म्हणजे मनाला थक्क करणारी दृश्य आहे ते. पैसा वसूल. एवढ्या लांब आलो, थकवा निघून गेला. 2-2.5 तासाची जर्नी आहे. आणि आता आपण थोडा वेळ इथे फिरणार आणि मग बॅक टू पॅव्हिलियन. बघू शकता समोर जो तो माउंटन दिसतोय ना समोर एक्झॅक्ट, हा तुम्हाला दाखवतो. हा या इथे आपण असतो मर्जेलिना इकडे. आणि इथून एवढ्या 1.5-2 तासाचा प्रवास करून आपण आलो. तुम्ही इथे जो असताना खरोखर मन प्रसन्न झालं असतं. खूपच खतरनाक सीन आहे. म्हणजे असं वाटते महाबळेश्वर, आपले इथे मनाली, कुलू मनाली, शिमला अशा ठिकाणी. मग कसं वाटलं तुम्हाला एक्झॅक्ट मला नक्की कमेंट करून सांगा कसं वाटलं तो. कारण एवढी मेहनत घेतोय तुमच्यासाठी तर नक्कीच तुम्ही पण सांगितलं पाहिजे ना तुम्हाला कसे वाटतं ब्लॉग्स, हे ठिकाण जे दाखवते प्लेसेस तुम्हाला हे. तर मी पण तुम्हाला अजून काही सुंदर असेच ठिकाणे दाखवत जाईन, प्लेसेस दाखवत जाईन तुम्हाला. तर प्लीज मला कमेंट डाऊन करा आणि सांगा की काय चुकते माझं, काय व्हॉल्यूममध्ये काय फरक येतो आहे, काय कशात क्वालिटीमध्ये फरक येतो, एडिटिंगमध्ये फरक येतो आहे. तर मला सांगा तुम्ही, तसं मी सुधारच जाईन. चढण आहे, थकवा लागलं. खरं घर इथे आलो. हा हा सॅटर्डे माझा वीकेंड एकदम म्हणजे वाटतोय की मी एन्जॉय करतोय. आता एक न्यूज काय आली जे मी तुम्हाला तिकीट दाखवलेलं ना ते रिटर्न तिकीट 8 युरोमध्ये तुम्ही जाऊन परत हे करू शकता. रिटर्न तिकीट होते तर ही चांगली गोष्ट आहे 8 युरोमध्ये अप अँड डाऊन. कारण मी आता वरती बघत होतो चेक करा तिकीटसाठी तर त्याने सांगितलं ते रिटर्न तिकीट आहे म्हणून चांगली गोष्ट आहे. आपण खाली आलेलो आहोत. तुम्ही बघितलं असेल किती सुंदर असे दृश्य भेटले आपल्याला. सीन मन खुश झालं. आणि मला आता वरती असं कळालं की जे आपण खाली तिकीट काढलं 8 युरोला तेच अप अँड डाऊन आहे. रिटर्न तिकीट आहे 8 युरोमध्ये. तर मला वाटलेलं फक्त 1 वे आहे पण हे 2 वे आहे. ती चांगली गोष्ट आहे. म्हणजे 600-650 मध्ये तुम्ही येऊन जाऊन करू शकता. तर मस्त आहे. चला नमस्कार मित्रांनो. काल उशीर झाला त्याच्यामुळे काल मी ब्लॉग्स एंड नाही करू शकलो. तर आत्ता उठलो फ्रेश झालो आणि म्हणजे ॲक्च्युली आता वाजले 12:30. मी कधीच उठलो थोडं रुटीन केलं आणि त्याच्यानंतर मग आता व्हिडिओ बनवायला चालू केलं. तर आता मी निघालो आहे इथे बीच दाखवलं एक तुम्हाला तिथे तुम्हाला दाखवतो पुढच्या ह्याच्यात. तर हा ब्लॉग आपण एंड करू. आणि हां तुम्हाला जर ब्लॉग आवडला असेल आवडेलच कारण खूपच चांगलं आहे. तर प्लीज लाईक शेअर कमेंट करा आणि व्हायरल होऊ द्या ब्लॉग्स थोडे तरी व्ह्यूज आणि लाईक्स भेटू द्या. सबस्क्रायबर आत्ताशी 41 झालेले आहेत आपले. तर वाढू द्या लवकरात लवकर 1000 सबस्क्रायबर पूर्ण करा आणि आपल्या चॅनलचा ग्रोथ होऊ द्या. चला मग आपण पुढच्या ब्लॉग्समध्ये भेटू लवकरच. तोपर्यंत तुमच्याकडनं साइन ऑफ घेतो. चला बाय बाय बाय.